नमस्कार, आपल्याला यूपीएससी सिव्हिल सर्व्हिसेस म्हणजे संघ लोकसेवा आयोग ह्याच्या परीक्षेमध्ये, आपल्याला नागरी सेवेच्या परीक्षेमध्ये कुठचाही कोचिंग क्लास न लावता अभ्यास करायची इच्छा आहे का? जर उत्तर हो असेल तर, आणि तोही मराठीत करायचा आहे का? उत्तर हो असेल तर सावरकर IAS स्टडी सर्कल ही यूट्यूब वाहिनी आहे. या यूट्यूब वाहिनीवरून हा संपूर्ण अभ्यासक्रम निःशुल्क उपलब्ध आहे. ही सिद्धता आपण 2024 ह्या वर्षासाठी सुरू करणार आहोत. तर या ठिकाणी इंग्रजी भाषेतला अभ्यासक्रम हा पूर्णपणे तयार आहे, तो तुम्ही रिफर करू शकता. आणि मराठी भाषेमधला जो अभ्यासक्रम आहे त्यातला बराचसा अभ्यासक्रम हा आपण ऑलरेडी अपलोड केलेला आहे आणि वर्षभर टप्प्याटप्प्याने तो अपलोड होत राहणार आहे. याच्यामध्ये काय काय गोष्टी असतील, तर सगळ्यात पहिला भाग असणार आहे ते म्हणजे दृकश्राव्य माध्यमातून, म्हणजे व्हिडिओ लेक्चर हा पहिला भाग आहे. दुसरा भाग आहे तो म्हणजे पिरियॉडिक टेस्ट, एक घटक चाचण्या ह्या प्रकारे पेपर असणार आहेत. मात्र लक्षात ठेवा, व्याख्यानाची एक सगळी ही मराठी भाषेतून आहे, परंतु जे काही घटक चाचण्या, प्रिलिम परीक्षा ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या मात्र इंग्रजी भाषेतूनच आहेत. याचं कारण म्हणजे, तुम्हाला माहिती असेल तर UPSC सिव्हिल सर्व्हिसेसचा जो प्रिलिमिनरी पूर्वपरीक्षेचा जो पेपर असतो तो एका बाजूला इंग्लिशमध्ये असतो, दुसऱ्या बाजूला हिंदीमध्ये असतो. तर त्याच्यामुळं आपल्याला इंग्लिश भाषेची सवय करणं हे इथं अपरिहार्य आहे. तर त्यामुळं आपली इच्छा असो अगर नसो, आपल्याला इंग्रजी भाषेचा सराव हा करणंच आहे. यामध्ये जोपर्यंत केंद्र शासन आपली भूमिका बदलत नाही आणि इंग्लिश ह्या परकीय भाषेची सक्ती हटवत नाही, तोपर्यंत आपल्याला इंग्लिशमधूनच सगळं काम करावं लागणार आहे. आणि त्यामुळं आपल्याला मी मार्गदर्शन जे आहे हे मराठीतून देणार आहे, परंतु प्रश्नपत्रिका ज्या आहेत ह्या मात्र इंग्रजी भाषेतल्या असणार आहेत. मी दुसरा एक तुम्हाला इथं परामर्श देणार आहे, तो म्हणजे या ठिकाणी आपण व्याख्यानं जी आहेत ती मराठीतून ऐकल्यानंतर इंग्लिशमधली पण व्याख्यानं उपलब्ध आहेत, तर ती पण ऐकावी. म्हणजे आपल्याला हळूहळू करत इंग्रजी भाषेचाही सराव होईल. जर तुम्ही मूलतः इंग्रजी माध्यमातून शिकलेले असाल किंवा आपल्याकडे काही जण असतात जे सेमी इंग्लिशमध्ये शिकलेले असतात, तर त्यांच्यासाठी इंग्लिश व्याख्यानं आहेतच. जे पूर्णपणे मराठी माध्यमात शिकलेले आहेत त्यांच्यासाठी मी हे सगळं सांगत आहे. त्यातून तुम्हाला माहिती असेल तर बरेचसे विद्यार्थी असे आहेत की जे इंग्रजी माध्यमातून शिकले पण MPSCची तयारी करत आहेत, तर त्यांच्यासाठी सुद्धा, कारण MPSC काय UPSC काय, सिलेबस हे ऑलमोस्ट ऑल सेम आहे, थोडाफार फरक जातो, विशेषतः भूगोल आहे, अर्थशास्त्र आहे, तर अशा आणि थोडाफार इतिहास, ह्या फोकस हा महाराष्ट्रावर असतो जेव्हा MPSCचा अभ्यास करायचा असतो. तर त्यामुळे तेवढा अतिरिक्त भाग सोडला तर बाकी सगळा भाग जो आहे हा UPSCचा अभ्यासक्रम आणि MPSCचा अभ्यासक्रम हा जवळपास सारखाच आहे. आणि त्यामुळं तुम्हाला ज्यांना ज्यांना मराठी माध्यमातून शिकायचंय, मराठी माध्यमाची व्याख्यानं आहेत तर ती पण आपल्याकडे उपलब्ध आहेत, आणि इंग्रजी माध्यमातून जर तुम्हाला MPSCची तयारी करायची असेल तर ती पण व्याख्यानं या ठिकाणी उपलब्ध आहेत. तर यासाठी आता एवढंच काम करायचंय तुम्हाला की ह्या जो व्हिडिओ आहे, ह्या व्हिडिओच्या म्हणजे चलचित्राच्या डिस्क्रिप्शनमध्ये, खालती तुम्हाला माहिती आहे व्हिडिओच्या खालती डिस्क्रिप्शन असतं, तर त्या डिस्क्रिप्शनमध्ये मी एक लिंक देणार आहे. तसंच कॉमेंट बॉक्समध्ये पिन केलेली कॉमेंट असेल, म्हणजे सगळ्यात वरच्या क्रमांकाला पिन करून ठेवलेली कॉमेंट असते, या दोन्ही ठिकाणी मी आपल्या या वाहिनीची आणि काही प्लेलिस्ट पण आहेत त्यांची लिंक ही इथं मी तिथं देणार आहे. तर त्याला फॉलो करा आणि तुमचा अभ्यास हा पूर्णतः निःशुल्क या ठिकाणी चालू राहील. पण हे सगळं बघितल्यानंतर जर तुम्हाला इच्छा झाली की प्रत्यक्ष क्लासला येऊनच आपल्याला शिकायचं आहे, तर आम्ही दादर या ठिकाणी स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक, हे छत्रपती शिवाजी महाराज उद्यान, जुन्या काळी त्याला शिवाजी पार्क असं म्हणायचे, तर या छत्रपती शिवाजी महाराज उद्यान या ठिकाणी स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक आहे. तर या ठिकाणी सावरकर स्मारकाच्याच वतीने हा उपक्रम सुरू आहे, तर आपण या ठिकाणी नक्की यावं. इथं तुम्हाला पटलावरती म्हणजे स्क्रीनवरती तुम्हाला इथं दूरध्वनी क्रमांक दिसतोय 9221849650. तर या क्रमांकावरती दूरध्वनी करावा आणि या. धन्यवाद.